नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आज 1 तारीख आणि 2 तारखेला राज्याच्या कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण ढगाळ वातावरण असल्यामुळे बऱ्याच भागामध्ये पाऊस हा पडण्याची शक्यता आहे, परंतु नेमके कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस हा पडू शकतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघूया की 1 तारखेला कुठे पाऊस पडू शकतो। तर 1 तारखेला नंदुरबार, त्यानंतर नंदुरबार, मालेगाव, नाशिक या पालघर या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर नाशिक भागात पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, सातारा, रत्नागिरी आणि अकलूज, सांगली, सोलापूर या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस हा पडू शकतो, परंतु नंदुरबार, मालेगाव, नाशिक, पालघर या भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो 1 तारखेला। त्याचबरोबर सायंकाळच्या वेळेस जो आहे हा पावसाचा जोर अधिक वाढून या ठिकाणी नाशिक भागामध्ये, नंदुरबार म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढेल आणि जळगाव, त्यानंतर औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, अकलूज, रत्नागिरी, सोलापूर, सांगली, सातारा या भागामध्ये पाऊस हा पडू शकतो। त्याचबरोबर जसजसं रात्र होईल तसतसं याचा जोर हा वाढू शकतो। त्याचबरोबर नाशिकमध्ये आणि नंदुरबारमध्ये याचा केंद्र असल्यामुळे या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी वारा हा वाहू शकतो। त्याचबरोबर औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, अकलूज, सोलापूर, लातूर, सांगली, रत्नागिरी या भागामध्ये जोरदार पाऊस हा पडू शकतो। त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे। त्याचबरोबर 2 तारखेला पाऊस हा उत्तरेस सरकून पालघर, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगाव, त्यानंतर बुलढाणा, औरंगाबाद, अहमदनगर या भागामध्ये, त्यानंतर पुणे या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस हा पडू शकतो। त्याचबरोबर सातारा, अकलूज, सांगली, सोलापूर या भागात हलका ते मध्यम पाऊस हा 2 तारखेला पडू शकतो। 2 तारखेला पावसाचं असर हा कमी होईल, त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होईल। 1 तारखेला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे।